अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांना राष्ट्रपती पदाचा उमेदवार होण्यासाठी बहुसंख्य डेमोक्रॅटिक प्रतिनिधींनी पाठिंबा दिलाय. पहिल्या फेरीच्या मतदानात उमेदवारी मिळवण्यासाठी आवश्यक असलेल्या 1976 प्रतिनिधींपेक्षा जास्त प्रतिनिधींचा पाठिंबा त्यांना मिळाला. याचाच अर्थ नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत कमला हॅरिस विरुद्ध डोनाल्ड ट्रम्प अशी लढत बघायला मिळणार आहे. रिपब्लिकन पक्षाकडून डोनाल्ड ट्रम्प यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आलंय. डेमोक्रॅटिक पक्षाची अध्यक्ष उमेदवारी मिळण्याचा कमला हॅरिस यांचा मार्ग खूप सोपा झालेला आहे, कारण गेल्या 24 तासांमध्ये त्यांना अभूतपूर्व पाठिंबा मिळाला. डेमोक्रॅटिक पक्षाचं राष्ट्रीय अधिवेशन शिकागोमध्ये 19-22 ऑगस्ट दरम्यान होणार आहे. त्याला एकंदर 3,949 अधिकृत प्रतिनिधी उपस्थित असतील. त्यापैकी 2,200 अधिक प्रतिनिधींनी हॅरिस यांना आताच पाठिंबा दिलेला आहे, त्यामुळे त्यांना हवं असलेलं बहुमत आताच मिळालेलं आहे. अर्थात आता या निवडणुकीमध्ये काय होतं हे बघावं लागेल, परंतु याचा अर्थ असा होतो की या पुढच्या काळामध्ये आपल्याला हॅरिस विरुद्ध ट्रम्प अशीच लढत बघायला मिळेल. या वेळेला कमला हॅरिस यांनी निवडणूक निधी जमवण्यात देखील विक्रम केलेला आहे. गेल्या 24 तासांमध्ये त्यांनी 8,10,00,000 डॉलर्स एवढा निधी जमा करण्यात यश मिळवलं. त्या आज 2 प्रचार सभांमध्ये पण बोलल्या. सकाळी व्हाईट हाऊसमध्ये अॅथलेट्सचा सत्कार समारंभ होता, तिथे त्या बोलल्या. आणि नंतर डेलावर येथे विल्मिंग्टन मध्ये एक जी सभा झाली त्याच्यामध्ये पण बोलल्या. त्यामध्ये बायडन यांनी फोनवरून त्यांच्याशी संपर्क साधला, स्वतःशी पण संपर्क साधला. बायडन म्हणाले की अध्यक्षपदाचा उमेदवार बदलला असला तरी आपलं मिशन तेच आहे, त्यामुळे या पक्षामध्ये थोडं चैतन्य निर्माण झालेलं आहे. एकीकडे रिपब्लिकन पक्षामध्ये ट्रम्प यांच्या मागे हा पक्ष खंबीरपणे उभा होता आणि डेमोक्रॅटिक पक्षामध्ये तेवढी एकी नव्हती असं वातावरण होतं. पण आता हे चित्र बदलायला सुरुवात झालेली आहे हे आज दिसून आलं. आता सर्वात महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे उपाध्यक्षपदाचा उमेदवार कमला हॅरिस कोण निवडतात. त्या स्वतः कृष्णवर्णीय आणि अमेरिकन भारतीय अमेरिकन आहेत, त्यामुळे समतोल राखण्यासाठी कदाचित गौरवर्णीय उमेदवार निवडण्याची शक्यता आहे.